ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. संभाजीराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्या पद्धतीनं ग्रंथ लिहायला सुरुवात केलेली आणि त्याचप्रमाणे नाशिकमधील 16 वर्षीय चारुदत्तनंही तसाच प्रवास सुरू केलेला आहे, मात्र एका वेगळ्या पद्धतीनं. कसा पाहूयात. एक घर जिथे अभंग राहतात, एक घर जिथे वेद सर्वत्र दिसतात, एक घर जिथे ज्ञानोबा तुकोबांच्या ओव्या राहतात, एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत, एक घर जिथे ओव्यांचं छत आहे. चला एका अशा घरात. महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे आणि या संतांचे अनुयायी त्यांचा भक्तगण देखील तेवढाच मोठा आहे. मात्र नाशिकमध्ये आज आपण अशा एका भक्ताला भेटणार आहोत की ज्याचं संपूर्ण कार्य आणि ज्याची दिनचर्या ही अत्यंत आश्चर्यकारक आणि चमत्कारिक आहे. कोण आहे हा भक्त आणि नक्की त्यानं या सगळ्या भक्तीपायी काय केलंय आपल्या घरामध्ये, बघूयात या खास रिपोर्टमध्ये. नाशिकमध्ये राहणाऱ्या थोरात कुटुंबाचं हे घर. या घराच्या भिंती, दरवाजे, स्वयंपाकघर, बेडरूम हे वेदांनी आणि मंत्रांनी भरून गेलंय. या घरात राहणारा 16 वर्षांचा चारुदत्त याला एक दैवी चमत्कारच म्हणावा लागेल. वयाच्या 10व्या वर्षांपासून तो फक्त लिहितो आणि लिहितोच आहे. असंख्य अवघड आणि सर्वसामान्यांच्या समजण्यापलीकडचे श्लोक, संतांची वचनं, ओव्या, अभंग, धर्मग्रंथ. चारुदत्तच्या घरात पाऊल ठेवल्यानंतर घरातला एकही कोपरा, एकही जागा अशी नाही ज्या ठिकाणी त्यानं हे लिखाण केलेलं नाही. नाशिकमध्ये राहणाऱ्या आणि इयत्ता 10वी इतक्यात पास झालेल्या चारुदत्त थोरात याच्या घरात आपण प्रवेश केल्यानंतर जो काही नजारा आणि जे काही दृश्य आपल्याला बघायला मिळतं ते निव्वळ चमत्कारिक असंच म्हणावं लागेल. चारुदत्त खरं तर 10वी आत्ता पास झालेला आहे आणि त्यांनी 11वीमध्ये प्रवेश घेतलेला आहे, मात्र त्यांचं संपूर्ण घर हे जणू एखाद्या वेदाचं भंडारच झालं आहे असं परिस्थिती आणि असं चित्र या घरामध्ये आल्यानंतर बघायला मिळतं. घरांच्या भिंतीवर, पंख्यावर, खडळ्यावर, स्वयंपाकघरातल्या ओट्यावर, भांड्यांवर, कपाटावर, खिडक्यांवर जिथे जिथे म्हणून जागा दिसेल तिथे 16 वर्षांच्या या चारुदत्तनं मोठ्या साधू महंतांना देखील जमणार नाही असे ज्ञानेश्वरीतले पाठ लिहून ठेवले आहेत. लहानपणापासूनच चारुदत्त हुशार आणि इतरांपेक्षा वेगळा आहे. मित्र होते, मात्र त्याचं मन हे वेगळीकडेच होतं. त्याला लहानपणापासूनच अभंग, कीर्तन, देवासंतांच्या गोष्टी ऐकायला आवडत असत. मात्र जसजसा चारुदत्त मोठा होत होता तसतसा त्याच्यातल्या प्रगल्भतेचा अनुभव घरच्या लोकांना येत गेला. ज्या वयात मुलं कॉलेजच्या कट्ट्यावर बसून मजा करत असतात त्याच वयात चारुदत्त वेगवेगळ्या विषयांवरचे धर्मग्रंथ लिहितो आहे. मानवी जीवनाचा प्रवास, त्याचा अंत, मोक्ष याबाबतचं त्याचं विश्लेषण ऐकून भल्या भल्यांना थक्क व्हायला होतं. एवढ्या लहान वयात त्याला हे अगाध ज्ञान कसं प्राप्त झालं याचं गोडं न सुटणार असल्याचं त्याचे आई वडील देखील सांगतात. आमच्या पोटी आम्ही असं काय पुण्य केलं होतं की आमच्या पोटी असा मुलगा जन्माला आला. आम्ही तर त्याला अगदी म्हणजे त्याची सेवा नाही तर ही साक्षात विष्णूची देवाचीच सेवा आहे. त्याचा अगदी म्हणजे खाण्यापासून तर अगदी म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा म्हणजे एका कृष्णाच्या जशा खोळी होत्या तशा त्या जसं यशोदा मैयाला कृष्णाची जसं जर अनुभव आलेला आहे तसा मला येतो. चारुदत्ताचं लिखाण हे गेल्या 2 ते 3 वर्षापासून या ठिकाणी घरात चालू आहे. त्याचा अभ्यास पाहता हे संतांप्रमाणे त्याचं हे लिखाण चालू आहे. त्याचं कोणत्याही प्रकारचा ग्रंथ न वाचता आणि कोणत्या प्रकारचा संस्कृत या विषयाचा अभ्यास नसताना त्याने जे लिखाण केलेलं आहे ते वेदांमध्ये ब्रह्मवेद, जीवनवेद या प्रकारच्या वेदांमध्ये त्याचं लिखाण होत आहे आणि सातत्याने चालू आहे. चारुदत्तच्या आईवडिलांचे अनुभव थक्क करून टाकणारे आहेत.
एकदा समाधी अवस्थेत लिहिण्यासाठी बसलेला चारुदत्त तब्बल 12-15 तास सलग लिहितच असतो. अनेकदा मध्यरात्री बंगाली, कन्नड तसंच इतर भाषांमध्ये अस्खलित संतांच्या ओव्याही म्हणतो. अनेकदा तर मध्यरात्री उठून लिखाणही करतो. नासिक के पंचवटी का रहने वाला 16 साल का चारुदत्त थोराट, इसने पिछले 2 सालों से अपने घर के हर हिस्से, हर बर्तन, हर फर्नीचर, यहाँ तक कि अपनी बॉडी के हर पार्ट पर दोहे और चौपाइयाँ लिख रहा है. दावा है कि इसे 5 भाषाओं में लाखों दोहे और उसके अर्थ भी याद हैं. इस अनोखे घर को देखने के लिए दूर दूर से लोग पंचवटी आ रहे हैं. वो डेली 6-8 घंटे इन्हें लिखने में बिताता है. दोहों के साथ साथ चारुदत्त ने घर में जीवन का सार बताने वाले विष्णु चक्र और ब्रह्मांड चक्र को भी बनाया है. इन दोहों को लिखने के पीछे चारुदत्त ने अपनी ईश्वर भक्ति को कारण बताया. उनके पिता ने बताया कि चारुदत्त ने कभी किसी धर्म ग्रंथ का अध्ययन नहीं किया है. इन्हें लाखों दोहे कंठस्थ हैं और ये किसी चमत्कार से कम नहीं.